नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर MPSC बदलते आणि त्यामुळे विद्यार्थी थोडेसे निराश आहेत. तर हे विद्यार्थी जे नैराश्यात आहेत, त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी काही अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती आहेत अमोल बोरकुट सर, की ज्यांचे 2020 IPS पदी निवड झालेले आहे. ते स्वतः डॉक्टर आहेत, ते MBBS आहेत आणि UPSC अभ्यास करत होते. खरं तर ते MPSC अभ्यास कधी करत नव्हते, ते UPSC तयारी करत होते. परंतु आता MPSC आणि UPSC हे पॅरलल आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना UPSC कॅन्डिडेटकडून मार्गदर्शन करून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आज आपण त्यांचा प्रवास आणि त्या प्रवासासोबत त्यांच्या अभ्यास पद्धती, त्यांनी अभ्यास कसा केला आणि विद्यार्थ्यांनी आता कशा पद्धतीने स्विच झालं पाहिजेत आणि MPSC सोबत UPSC तयारी कशी केली पाहिजे, अशा अनेक प्रश्नांवरती त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती स्वागत. सर, तुम्ही MBBS आहात, तुम्ही डॉक्टर आहात. खरं तर डॉक्टर झाल्याच्या नंतर तुम्ही या स्पर्धा परीक्षेकडे वळलात आणि त्यातल्या त्यात UPSC काय नेमकं, एक डॉक्टर झाल्याच्या नंतर MBBS पूर्ण केल्याच्या नंतर UPSC करण्याची तयारी करण्याची कन्सेप्ट, म्हणजे ही संकल्पना तुमच्या मनात कशी आहे? UPSC तयारी करायचं थोडंसं आधीपासूनच मनात होतं, ज्याला म्हणता येईल आपल्या शालेय जीवनापासून. आणि MBBS करत असतानाही तो विचार डोक्यामध्ये होताच कॉन्स्टंटली. मग शेवटी इंटर्नशिपच्या वेळेस एक निर्णय घेतला की आता आपली खूप पूर्वीपासून इच्छा आहे तर एकदा ट्राय करायलाच हवं, आणि मग ते पुढे होत गेल्या गोष्टी. अच्छा, तुम्ही ज्यावेळेस आता डॉक्टर झालात, घरच्यांची स्वप्न असतात की तुम्ही ज्या फेजमध्ये डॉक्टर झालात त्याच्या आधी ज्यावेळेस 10वी 12वीला असताना प्रत्येक पालकाचं स्वप्न असायचं की माझा मुलगा एकतर इंजिनियर नाही तर डॉक्टर झाला पाहिजे. तर तुम्ही डॉक्टर झालात आणि त्यानंतर प्रॅक्टिस न करता तुम्ही इकडे सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करायला लागलात. घरून विरोध नाही झाला? थोडस सुरुवातीला म्हटले की आपलं मेडिकल फील्ड मध्ये सर्टेनिटी आहे किंवा निश्चितता आहे आणि PG केलं तर थोडं लवकर किंवा बरं पडेल. परंतु खूप असं त्या घरच्यांचं काही नव्हतं, म्हणजे निर्णय स्वातंत्र्य ज्याला म्हणता येईल ते आधीपासूनच होतं, किंवा डॉक्टर बनावं असंही त्यांचं काही नव्हतं. हे काइंड ऑफ माझेच निर्णय होते सगळे. अच्छा, काय नेमके एकंदरीत कशा पद्धतीने तुम्ही, एकतर तुम्ही मेडिकल फील्डचे, त्याच्यानंतर पूर्ण UPSC कडे जर वळायचं म्हणलं तर तुम्हाला ओव्हरऑल सगळ्याच अभ्यास करायला, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली होती? थोडस मला इतिहास आवडायचा आधीपासून, तर मी इतिहासापासून सुरुवात केली. थोडे NCERT बुक्स, थोडे स्टोरी टाईप आहेत, गोष्टी टाईप आहेत, तर मग तिथून सुरुवात केली. आणि इतिहासापासून सुरुवात केल्यावर मग हळूहळू त्यात इंटरेस्ट येत गेला आणि ज्याला म्हणता येईल पाया बनला, आणि मग बाकी सब्जेक्ट सुद्धा करायला मग एक फ्लो येऊन गेला. अच्छा, पण कशा पद्धतीने? कारण आज विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी सोशल मीडियामुळे युट्यूब असेल किंवा इतर प्लॅटफॉर्म आहेत, ऑनलाईन लेक्चर्स होतात, ऑनलाईन क्लासेस होतात, याच्यामुळे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे MPSC UPSC काय हे माहीत झालंय आणि कशा पद्धतीने त्यात उतरायचं हे माहिती झालंय. कारण बरेच मुलाखती असतात, वास्तव कट्ट्यावरच्या मुलाखती आहेत किंवा इतर प्लॅटफॉर्म आहेत, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहित असतं. तुमच्या काळात तेवढं नव्हतं, मग कशा पद्धतीने तुम्ही याला सामोरे गेला? माझे काही सिनियर्स होते, कॉलेजचे होते, एका दोन माझ्या शाळेचे नवोदयचे होते, तर मग त्यांना बघितल्यामुळे थोडस एक माहिती होती किंवा त्यांचं थोडस गायडन्स होतं. नंतर मित्र दिल्लीला गेले होते, नंतर मी सुद्धा गेलो, तर ज्याला म्हणता येईल मग त्या सगळ्या गोष्टीतून असं स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळालं असं थोडस म्हणू शकतो. तुमची परिस्थिती आणि आताची परिस्थिती एकंदरीत वेगळी आहे. काय विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने मार्गदर्शन घेतलं पाहिजेत, क्लासेस लावले पाहिजेत की स्वतःच केलं पाहिजेत, किंवा आता ऑनलाईन भरपूर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे? एक इश्यू असा आहे की जर का स्वतः प्रिपेअर करायचं म्हटलं तर होत नाही असं नाही, परंतु त्याला वेळ जातो. कारण की एक सिलेबस मोठा आहे आणि जे म्हणता येईल ऑप्शनल जो आपण घेतो, आता MPSC ऑप्शनल आणलेला आहे, त्याची डेप्थ जी आहे ती जवळपास ज्याला म्हणता येईल मास्टर्स लेवलची ते घेत आहेत सध्या. किंवा त्यांनी स्पष्ट म्हटलेलंच आहे UPSC की आम्ही मास्टर्स लेवल पर्यंत विचारू आणि कदाचित MPSC तेवढंच विचारेल. तर हे सगळं तुम्ही स्वतःहून करणं थोडंसं डिफिकल्ट जातं. जी म्हणता येईल त्यात एक इन्साईट यावी लागते तुम्हाला, एक तुमची एक समज यावी लागते, त्याला वेळ जातो. तर यात गायडन्स घेतलेलं बरं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि एनिवे तुम्ही जर का सगळं स्वतःहून समजून घ्यायचं तर ते जे एक एक कन्सेप्ट समजायला थोडा वेळ जातो, किंवा तो जो युरेकाचा मुवमेंट येतो, अरे हा समजलं, अरे हा समजलं, त्याला थोडा वेळ जातो. अगदी बरोबर. तर त्यामुळे तुम्हाला शक्य असेल की ऑनलाईन भरपूर आता ऑप्शन्स अवेलेबल आहे. असं नाही की तुम्हाला दिल्लीलाच जायचंय, पुण्याला जायचंय, ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे. तर आय थिंक हेल्प घेतलेली बेटर आहे, कारण की असिस्टेड लर्निंग आय थिंक कधी म्हणजे हेल्पफुल राहते.
रॅदर दॅन की स्वतःहून सगळं शोधत जाणे. अगदी बरोबर. तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत होते? मी इतिहास वगैरे स्वतः केला आणि इकॉनॉमीला मॉड्यूल्स असतात ते मॉड्यूल्स केले थोडे 3 महिन्याचे वगैरे. नंतर मेडिकल सायन्स तो माझा सब्जेक्ट असल्यामुळे त्यात हे गरज नाही भासली क्लासची, परंतु टेस्ट सिरीज आहे वगैरे लावल्या होत्या, त्यांचे व्हिडिओ एक्सप्लेनेशन्स वगैरे त्या गोष्टी असायच्या. आणि टेस्ट सिरीज मग सगळ्याच लावल्या होत्या, प्रिलिम्स असो मेन्स असो. अच्छा. आणि म्हणजे जे म्हणता येईल कंबाईन मिक्स अशी मिश्रित अर्थव्यवस्था होती. बरं. आता सध्या एमपीएससी बदलते आणि एमपीएससीने सगळ्यात मेजर बदल केला तो म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा ही यूपीएससी प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह केली. काय सांगाल तुम्ही? आता तुम्ही आजपर्यंत यूपीएससीचे डिस्क्रिप्टिव्ह पेपर देत होते, तर हे जे जुने विद्यार्थी आहेत जे ऑब्जेक्टिव्हमध्ये आहेत आणि त्यांना पूर्णपणे डिस्क्रिप्टिव्हवरती स्विच व्हायचं आहे, कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्टिव्हची तयारी केली पाहिजे? कारण न्यूनगंड मनामध्ये तयार झालेला आहे, भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे. कशा पद्धतीने या विद्यार्थ्यांनी बाहेर पडून आता डिस्क्रिप्टिव्हची तयारी केली पाहिजे? एमपीएससीचे जे जुने विद्यार्थी आहेत, माझे मित्र आहेत, त्यांनी बहुतेक जणांनी यूपीएससीच्या प्रिलिम्स अधूनमधून काढलेले आहेत आणि जे म्हणता येईल मेन्सचाही अनुभव काही जणांना आहे. तर त्यांच्यासाठी एकदमच नवीन क्षेत्र आहे असं मला पूर्णपणे नाही वाटत. काही जणांसाठी नक्कीच आहे, पण काही जणांना थोडं माहिती आहे किंवा या प्रोसेसमध्ये किंवा पुण्यामध्ये राहून त्यांना यूपीएससी काय असते किंवा डिस्क्रिप्टिव्ह काय असते हे थोडंसं माहीत आहे. बरोबर. विषय आहे भीतीचा, तर ते थोडंसं एक ज्याला म्हणता येईल अज्ञाताची भीती जास्त असते. तर अजून ती मुलांनी ते अनुभवलं नाही किंवा त्यामधून गेले नाही, मग ती भीती वाटते आणि ती साहजिक आहे. परंतु ते काही खूप जास्त नाही, तुमचा एवढा सगळा अभ्यास आहे आणि तुम्हाला फक्त जर काही प्रश्नाची डिमांड जरी ओळखता आली तरी रायटिंग स्किल काही हे खूप वेगळे लागले नसतात. तुम्हाला काहीतरी विचारलंय त्यांनी ते तुम्हाला सांगायचंय. जर का तुमचं कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग जर का चांगली असेल, तुमचं त्या विषयावर पकड असेल, तर तुम्हाला लिखाणाला अडचण येणार नाही. उलट एमसीक्यूमध्ये खूप जास्त रट्टा आहे, काहीतरी अनसर्टेंटी आहे, इथं तसं काहीच नाही. एका लिमिट नंतर तुम्हाला काहीच जास्त करायची गरज नाही. तेच रिपिटेटिव्ह थीम्स असतात दरवर्षी, पेपर वाईजही थीम्स रिपिटेटिव्ह असतात. त्यात घाबरण्यासारखं म्हणून असं काही नाही, परंतु तेच आहे नवीन किंवा अज्ञात गोष्टीची थोडी भीती वाटते. तर आय थिंक थोडा वेळ गेल्यावर मुलांना नक्कीच हे कळेल आणि फारसा इश्यू उरणार नाही. एकंदरीत भीती तर मनामध्ये आहेच विद्यार्थ्यांच्या. आता जुन्या विद्यार्थ्यांची भीती ही आहे की आम्ही 4-5 वर्ष इकडे ऑब्जेक्टिव्हमध्ये अभ्यास केला आणि आता पूर्णपणे स्विच व्हायचं तर वेळ लागेल, मग किती वर्ष याच्यामध्ये द्यायचं. आणि दुसरा एक वर्ग आहे की जो नवीन वर्ग, त्यांना अजून एमपीएससी किंवा यूपीएससी बद्दल जास्त काही माहिती नाही किंवा पूर्व परीक्षा अजून कुठली पास झालेली नाही, त्याच्यामुळे ते मुख्य परीक्षेपर्यंत गेलेले नाहीत. या विद्यार्थ्यांनी आता सुरुवात करायची. आता जुन्या विद्यार्थ्यांचा आपण विषय थोडासा बाजूला ठेवा, नवीन विद्यार्थ्यांनी सुरुवात कशी केली पाहिजे, कशा पद्धतीने आता? कारण सुरुवातीला तुम्हाला पूर्व परीक्षा हे ऑब्जेक्टिव्ह मधूनच द्यायची, त्यानंतर तुम्ही पास झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. सो त्यांनी आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षांचा एकंदरीत अभ्यास कसा केला पाहिजे? हे जर का म्हणाल तर मुख्य परीक्षेत 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत. थोड्याशा एसे म्हणता येईल, इथिक्स म्हणता येईल किंवा ऑप्शनल तुमचा वैकल्पिक विषय. तर नितीश, हे जे 3 पेपर एक 3 सब्जेक्ट म्हणता येतील किंवा 3 विषय वेगळे आहेत, बाकी तर सगळं सेम आहे. आणि तुम्ही जेव्हा प्रिलिम्स साठी जे काही वाचत असता ते तुम्ही म्हणजे जे जनरल स्टडीज जे आहे, सामान्य अध्ययन जे आहे, ते दोन्हीकडे कॉमन आहे. त्याचा तर काही तुम्हाला असा खूप फरक पडणार नाहीये. जसं की जे म्हणता येईल प्रिलिम्सच्या अँगलनं जरी तुम्ही वाचले असले तरी तुमची एक टाइमलाईन बनलेली असणार, कोणत्या गोष्टी कधी घडल्या, का घडल्या. समजा हिस्ट्रीचं उदाहरण जर का आपण घेतलं इतिहासाचं, तर गांधीजींनी कधी काय केलं, कसं केलं, ह्या गोष्टींचा आपल्याला एक अंदाजा असतोच. आणि प्रिलिम्समध्ये भरपूर वेळा आपण त्या आधारावर प्रश्न सोडवत असतो. तर स्टॅटिक जो सिलेबस आहे, हिस्ट्री जिओग्राफी पॉलिटी वगैरे इकॉनॉमी वगैरे, तर हे काही फारसं वेगळं नाही. बरोबर. ते इझिली होऊन जाईल. थोडंसं इथिक्सला थोडे दिवस द्यावं लागतील, पण तेही 15 दिवस महिन्याभराचे जर का दिला तुम्ही तर इथिक्स एकदम चांगल्या प्रकारे होऊ शकतं. निबंध जर का म्हणाल तर त्यालाही काही वेळ जात नाही. तुमचं जे जनरल स्टडीजचा नॉलेज आहे तेच तुम्ही निबंधात लिहित असता, त्याला काही असं वेगळ्या प्रिपरेशनची गरज नाही. थोडीशी लिहायची प्रॅक्टिस पाहिजे. ऑप्शनल एक आहे ज्याला थोडा वेळ जाईल. आणि नवीन मुलांनी जीएस आणि ऑप्शनलचा अभ्यास थोडासा सोबतच करायला हवा. जर का आता ते पुढच्या वर्षीची प्रिलिम्स टार्गेट करत असतील, एक्झाम सायकल टार्गेट करत असतील, तर आताच त्यांचं ऑप्शनल चूज करणे किंवा तो प्रिपेअर करणे हे डिसेंबर जानेवारीपर्यंत व्हायला हवं, जेणेकरून मग जेव्हा प्रिलिम्सचा नंतर फुल फ्लेज अभ्यास करायचा 4-5 महिने आणि पुन्हा एकदा मग मेन्सकडे वळता येईल. ओके. तर बऱ्यापैकी विद्यार्थी ज्यावेळेस राज्यसेवेचा अभ्यास करतात, युपीएससीचा म्हणजे प्रिलियमचाच फॉर्म भरत नाहीत का? आता युपीएससी अवघड असते म्हणजे ते परीक्षाच द्यायला तयार नसतात. काय सांगाल तुम्ही विद्यार्थ्याला? आता तर एमपीएससी आणि युपीएससी सेम झाले, तर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी?
आपण जर का बघितलं नॉर्थ इंडियामध्ये राजस्थानची असो किंवा युपीची असो, त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या आधीच युपीएससी सारख्या त्यांनी केल्या आहेत त्यांच्या लोकसेवा आयोगांनी. तर काय झालंय, ते मुलं एकमेकांच्या परीक्षा देतात, हिंदी माध्यमातून देतात, युपीएससी हिंदीतून देतात, त्यांना त्यातलं काहीच वेगळं वाटत नाही, इथून तिकडे तिथून तिकडे इझिली शिफ्ट होतात ते. तर मला वाटतं ते आपल्या मुलांनाही आता खूप सोपं जाईल की एमपीएससी आणि युपीएससी पॅरलली करणे, वेगळा अभ्यास किंवा दोघांपैकी एक चूज करायचंय तुम्हाला, किंवा आधी मग युपीएससी करून पाहिजे, नाही जमली की राज्यसेवा, नाही जमली तर मग कंबाईनवर यायचं, किंवा मग कंबाईन झाली आता मी राज्यसेवा करतो, आता मी डीवायएसपी डीसी झालो, आता मी युपीएससी करतो. तर ही सगळी प्रोसेसची आता गरज नाही, तुम्ही राज्यसेवा आणि युपीएससी दोन्ही सोबत करू शकता. बरोबर. आणि या एकाच अभ्यासावर जर का तुम्ही दोन तीन एखाद्या वेळेस तुम्ही युपीत जाऊनही त्यांची एक्झाम देऊन या काही इश्यू नाही, हिंदीचा पेपर वेगळा पडेल फक्त, तेवढा अभ्यास तर करू शकता. आणि म्हणजे तुम्हाला अॅव्हेन्यू जास्त ओपन होणार आहेत, जागा खूप ओपन होणार आहेत. तर आय थिंक हा पॉझिटिव्ह चेंज आहे. घाबरण्यापेक्षा जर का थोडस यातला तयारी संधी म्हणून बघितलं तर मला वाटतं जास्त बेटर राहील. अगदी बरोबर. आता सध्या हे तर बदल होत आहेच, परंतु बरेच विद्यार्थी 8-8, 10-10 वर्षापासून अभ्यास करतात आणि ते डिप्रेशनमध्ये आहेत. काही विद्यार्थी त्यांच्या अडचणी सांगत असतात, मला ही अडचण आहे त्याच्यामुळे माझी पोस्ट निघत नाही, किंवा अभ्यास करताना मला या अडचणी येत आहेत. तुम्हाला अशा काही अडचणी आल्या होत्या का कधी परीक्षेत अभ्यास करत असताना? अशी ना, आपण समजा जर का एक्झाम निघत नाही तर असं एक असतं की कॉम्पिटिशन आहे एनिवे, जागा कमी आहे आणि फार कमी स्ट्रॅटा आहे, फार कमी लोक आहे त्यांचं सिलेक्शन होणार आहे. थोडाफार नशिबाचा भाग आहे पण तो फारसा नसतो, शेवटी तुमची कष्ट आणि या गोष्टी असतात. नशीब कुठं म्हणता येईल, एक्झाम जवळ आली, तुम्ही आजारी पडले, काही झालं, घरी काही घटना घडली, तर तेव्हा म्हणता येईल नशीब. पण ते एक वर्ष होईल, दरवर्षी तर ते तसं होणार नाहीये की एखाद्या वर्षी तुमचा अभ्यास कमी पडला दुसऱ्या वर्षी तुम्ही भरून काढला पाहिजे. पण जर का तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीला कारण देऊन स्वतःमधील काही चूक जर का बघत नसाल आणि खूप वर्ष या प्रोसेसमध्ये विदाऊट एनी सक्सेस थांबत असाल तर कुठेतरी ते चुकीचं आहे आणि मग त्यातून चांगलं काही निघणार नाही. आपली मराठी म्हण आहे, कोळसा किती उगाळला तरी काळाच, तर मग तो किती उगाळायचा हे आपलं आपण ठरवायला पाहिजे. बरोबर. आणि यातून लवकर बाहेर पडलं तर हे नॉलेज घेऊन तुम्ही दुसरीकडे खूप यशस्वी होऊ शकतात. खूप उदाहरणं आहेत असे, माझ्या ओळखीतले सुद्धा आहे, तुमच्या ओळखीतले नक्कीच असणार. तर माझं म्हणणं आहे की यालाच आयुष्य समजू नका, एक 2-3-4 वर्षांचा पिरियड द्या. तुम्ही जर का पुढे जात असाल ना, इंटरव्ह्यू पर्यंत जात असाल, मेन्स पर्यंत जात असाल, पहिल्या वर्षी मेन्स दिली, दुसऱ्या वर्षी इंटरव्ह्यू दिला, मग तिसऱ्या वर्षी काहीतरी अडचण आली, मग तुम्ही चौथ्या वर्षी देऊ शकता. पण तुमचं जर का सलग 3-4 वर्ष प्रिलिम्सच होत नाही आहे किंवा तुमचं काहीतरी अडतंय कुठतरी, तर नक्कीच दुसरा विचार करायला हवा. अगदी बरोबर. कारण विद्यार्थी बाहेर पडायला तयार नाहीये. आता कित्येक विद्यार्थ्यांना वाटतं की मी पुढच्या परीक्षेमध्ये होईल, पण तुम्ही जसं सांगितलं की एखादी मुख्य परीक्षा, एखादा इंटरव्ह्यू दिलाय, तर पुढच्या परीक्षेला ठीक आहे अशा असली पाहिजेत. परंतु कित्येक विद्यार्थी असे आहेत की 8-10 वर्षापासून त्यांची एकही प्रिलियम नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी निश्चित तुम्ही जसं सांगितलं की त्यांनी प्लॅन बीचा विचार करायला पाहिजेत. आता सध्या हा विषय तर आपण पुन्हा येऊ विषयावरती, परंतु आता राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूचा शेड्यूल येईल आणि विद्यार्थी डिप्रेशनमध्ये आहेत, कारण शेवटची परीक्षा आहे. कारण तेच विद्यार्थी आता पुढच्या परीक्षेला असतील का नाही याची गॅरंटी नाही, आणि त्यात डिस्क्रिप्टिव्ह. सो हे विद्यार्थी बर्डनमध्ये आहेत, कशा पद्धतीने यांनी तयारी केली पाहिजेत मुलाखतीची, किंवा आयोगाला काय अपेक्षित असतं? मुलाखतीचं बर्डन तर बिलकुल घेऊ नये, कारण की त्यामध्ये एक थोडासा फॅक्टर त्या वेळेचाही असतो, किंवा तुमची इतके वर्षापासून जी पर्सनॅलिटी बनलेली आहे, तुमचं व्यक्तिमत्व जे आहे ते तिथं बाहेर येणार आहे आणि ते बरोबर बाहेर काढतात. तुम्ही कसंही ट्राय केलं, कितीही तुम्ही पॉलिश किंवा कोटिंग घेऊन गेले तुमच्या व्यक्तिमत्वावर, तरी ती ते कोटिंग काढून आतमध्ये कसं बघायचं हे त्यांना माहीत असतं. अगदी बरोबर. तेवढे अनुभव त्यांना आहे. तर टेन्शन नाही घ्यायचं, व्यक्तिमत्व तुमचं जे तयार झालंय ते झालंय. त्यांनाही अपेक्षित नाही की तुम्हाला सगळं काही यात असावं, आणि ते स्पष्ट म्हणत सुद्धा असतात की ही काही तुमच्या नॉलेजची परीक्षा नाही. परंतु मग आपण जे आहे ते एक इमानदारी ऑनेस्टी त्यांना दिसायला पाहिजेत. नंतर तुमची एक अॅनालिटिकल अबिलिटी थोडीशी जी म्हणता येईल की तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघताय का. नंतर तुमची स्वतःबद्दल क्लॅरिटी किती आहे, तुम्ही काही निर्णय घेतले तर का घेतले, किंवा मी MBBS केलं तर का केलं, जसं किंवा तुम्ही सुरुवातीला म्हटलं की आता इकडं का आले, तर त्या गोष्टीबद्दल मी सॅटिस्फाईड असायला पाहिजे. माझं मला माहीत असलं पाहिजे मी काय करतोय कसं करतोय. तिथं जाऊन हे नाही म्हणायचं की मी 5 वर्ष, तो निगेटिव्ह अॅटिट्यूड नको यायला की 5 वर्षापासून करतोय, आताशी इंटरव्ह्यूला आलोय, माझे इतके वर्ष गेले, हे कुठंतरी नसावं. तुमची इच्छा होती, तुम्ही केले आणि आज इथपर्यंत पोहोचले, हे वर्थ आहे. आणि जर झालं म्हणजे कुठेतरी तुम्ही सक्सेस होऊ शकता, हे सुद्धा पॉसिबिलिटी ठेवा. असं नाही की शेवटचा अटेम्प्ट आहे म्हणजे संपलं सगळं, असं काही नाही. आणि लाईफ तर कधी संपत नसते, किती मोठे आता जसं जसं वयाची मॅच्युरिटी सगळ्यांना येतेच, काही ना काही सुरूच राहतं. आणि इन द एंड पुढची एक्झाम जमणारच नाही असंही काही नाही. मी आपण जे इतक्या वेळ बोललो की पुढची एक्झाम जमणारच नाही असं काही नाही,
उलट ते डिस्क्रिप्टिव्ह सोपं जाईल एकदा थोडीशी वेळ जाऊ द्या लागेल या गोष्टीला. एकदा जर का मुलांनी अनुभव घेतला ना डिस्क्रिप्टिव्ह मुलांना बेटर वाटेल ऑब्जेक्टिव्ह पेक्षा. अगदी बरोबर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही दिल्लीला अभ्यासासाठी गेले होते. आता सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत किंवा युट्यूब आहे, मार्गदर्शन करायला भरपूर अधिकारी आहेत. काय आता विद्यार्थ्यांनी, कारण बऱ्यापैकी ग्रामीण भागातले विद्यार्थी पुणे किंवा दिल्ली, एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर पुणे आणि यूपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर दिल्ली. आणि काही विद्यार्थी तर असे आहेत की बाबा मला दिल्लीला जायला जमणार नाही, तेवढी आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्याच्यामुळे ते यूपीएससीचा विचारच करत नाही, त्यांनी एमपीएससीला एमपीएससीचा अभ्यास सुरू करतात. काय सांगाल की यूपीएससीच्या तयारी करायची दिल्लीलाच गेलं पाहिजेत का, किंवा एमपीएससीची तयारी करायची तर पुण्यासारख्याच ठिकाणी आलं पाहिजेत का? एक इश्यू असा आहे की आता नॉलेज सगळीकडे अवेलेबल आहे मोबाईलमध्ये, तर जो ऑलमोस्ट एवढं सगळं मिळतं. बरोबर. तुम्ही क्लासही बघू शकता, टेस्टही देऊ शकता, सगळंच करू शकता. इव्हन तुमचे रिटर्न पेपर असतील तरी ते चेक होऊन येतात तिकडून. तर किंवा तुमचा एखादा सिनियर असेल तर त्याला तुम्ही पाठवू शकता, तो चेक करून देईल. तर तंत्रज्ञानाचा तर विषय नाही, विषय एक उरतो की तुमचं सराउंडिंग कसं. जर का तुम्ही एकटेच अभ्यास करताय तर काही वेळानं जे आहे थोडंसं माणूस थकतो मानसिकरित्या. तुम्हाला सराउंडिंग जर का थोडे मित्र असतील जे की सोबत असतील, प्रिपरेशनमध्ये असतील, तेही तुमच्यासारखंच गणपती दिवाळीला लवकर घरी जात नाही परीक्षा तोंडावर आहे म्हणून, तर ते थोडं बेटर वाटतं. तुम्ही घरी आहे आणि दिवाळी तोंडावर आहे, सगळे एन्जॉय करू राहिले, तुम्ही एकटेच अभ्यास करू राहिले, ते कुठतरी तुमचं प्रिपरेशन किंवा तुमचं जे म्हणता येईल मानसिक स्थैर्य याला थोडंसं अफेक्ट करतं. पण जर का तिथेही तुमच्याकडे ग्रुप आहे, दोन चार जणांचा चांगला सपोर्ट सिस्टीम आहे, तर कुठेच काही इश्यू नाही. आणि इन द एंड ते माणसाची जे म्हणता येईल रिझॉल्व जी आहे, तुमचा जो निश्चय आहे, त्यावरच सगळं काही अवलंबून आहे. अगदी बरोबर. शेवटी कसं असतं, एखादा जर अधिकारी झाला तर त्याच्या गावामध्ये, कॉलेजमध्ये, त्याच्या शाळेमध्ये किंवा इतरत्र सत्कार होतात, त्यांची भाषणं होतात, तिथे विद्यार्थी असतात, पालक असतात. पालकांना एमपीएससी यूपीएससी कदाचित काही पालकांना माहिती नसतं, परंतु त्यांना तिथं कळतं की अरे ही कुठली तरी परीक्षा आहे, ही दिल्याच्या नंतर असा अधिकारी होतो आणि हा मान सन्मान मिळतो. आणि बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या पालकालाही कधी कधी वाटतं की आपला पाल्य असंच झाला पाहिजेत. आणि जे विद्यार्थी असतात त्यांनाही वाटतं की नाही मी होणार तर आयपीएस होणारच. असे भरपूर विद्यार्थी आहेत आणि अशी भाषण ऐकून भरपूर विद्यार्थी या क्षेत्रात उतरलेत. आता ते चुकीचं नाहीये, स्वतःला आजमवलं पाहिजेत. पण तुम्ही काय सल्ला द्याल की अशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना, काय तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने जज करून या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे, किंवा आणि उतरल्याच्या नंतर किती वर्ष या क्षेत्रात दिले पाहिजेत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. एक आहे की समजा आपण जसं पाण्यात उतरण्याआधी थोडंसं आपल्याला जे सांगितलं जातं की अनोळखी ठिकाणी पाण्यात उतरू नका, तर पाण्याच्या खोलीचा अंदाज थोडासा घ्यायला पाहिजे. परंतु ह्या एक्झाम्स थोड्याशा अशा आहेत ना की तुम्हाला त्या खोलीचा अंदाज लवकर येत नाही. बरोबर. तर मग थोडंसं असं आहे की काही वेळ तुम्ही देऊन, मी म्हणेल 2-3 वर्ष तुम्ही द्या, कारण की 1-1.5 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये जातं, दोनही लागतात, 2-3 वर्षापर्यंतच लागतात प्रिपरेशनला, कारण की अभ्यास खूप मोठा आहे. ऑप्शनल जो आहे मास्टर्स लेवल पर्यंत करायचा आहे, बाकी सब्जेक्ट नाही म्हटले तरी थोडं ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत आहेत. तर 2-3 वर्ष तुम्ही आरामात देऊ शकता. आणि याचं याला असं नका समजू की त्यातून तुमचा तोटा होतोय. तुमच्या पर्सनॅलिटीचा आहे, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो, ही एक गोष्ट आहे. फक्त त्याकडं पॉझिटिव्ह बघायला हवं. आणि जसं आपण म्हटलं की जर का तुमचं काहीच होत नाही 3-4 वर्षात, तर मग नक्कीच काढता पाय घेणे कधीही बेटर आहे, किंवा प्लॅन बी शोधणं कधीही बेटर आहे. आणि पालकांनी जे आहे ते मुलांना एकदम असं प्रेशराइज नको करायला की तर झाला तू जा, तुला काय कमी आहे, तू तर आम्ही म्हणजे क्लास लावून देतो, पैसे पुरवतो, किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीवर ते अवलंबून नसतं. आणि सिलेक्शन अभ्यास ह्या एकदम वेगळ्या पद्धती आहेत. तर उगाच बर्डन देऊ नका, त्याची इच्छा असेल तर थांबूही नका आणि एक्सप्लोअर करू द्या, असं एक छोटीशी ऍडवाइस म्हणू शकतो. नक्कीच सर. मुलाखतीच्या शेवटी एक शेवटचा प्रश्न विचारतो, प्रश्न म्हणण्यापेक्षा सल्ला. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे हा प्रत्येक जण सांगतो, म्हणजे काय करावं, कशा पद्धतीने अभ्यास करावा, कशा पद्धतीने पुढे जावं, हे सगळे सांगतात. पण विद्यार्थ्यांनी कुठल्या चुका टाळाव्यात, अभ्यास करताना काय करू नये जेणेकरून त्याचा अभ्यास होईल आणि तो यशाच्या जवळ जाईल? एक तर अभ्यासाबद्दल आहे की अभ्यासामध्ये सुद्धा आहे, खूप वास्ट आहे. आणि काय करायचं ते माहीत असणं किंवा काय नाही करायचं, जसं तुम्ही म्हटले ते खूप महत्वाचं आहे. कारण की एक ना धड 12 भरचिंदे होतात, एका सब्जेक्टचे तुम्ही 4-4 पुस्तकं वाचतायत, 2-4 रेफरन्स बुक बघताय, या गोष्टी नको. स्टिक टू द सिलेबस, स्टिक टू द लिमिटेड रिसोर्सेस असं करू शकता. त्याच्या बाहेर फारसं जाऊ नका. आणि इतर एक्झाम क्लिअर करण्यासाठी तेवढं इनफ आहे, सफिशियंट आहे. नंतर प्रॅक्टिस, आपण का आलो हे थोडंसं आपण आठवणीत ठेवायचं, पहिल्या फेल्युअर नंतर किंवा दुसऱ्या फेल्युअर नंतर आपण इथं का आलोय, आपल्याला कुणा ढकललेलं नाही आहे, आपण आपल्या निर्णयानुसार आलेलोय, हे एक निश्चय आपला डोळ्यासमोर नेहमी असायला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हटलं पुणे दिल्ली असो, तिथं मग वातावरण आहे, इतरही गोष्टी सगळ्या अवेलेबल असतात.
तर मग थोडस आपण का आलोय त्याची कुठेतरी जाणीव ठेवली नाही तर मग भरकटण्याच्या संधी चान्सेस खूप सारे असतात आणि ते सगळीकडे आपल्याला दिसतच राहतं. तर आय थिंक एक आपल्या निर्णयाकडे लक्ष असलेलं कधी बेटर आहे. अगदी बरोबर सर. खरं तर वास्तवकट्टेवरती आपण जी मुलाखत घेतली म्हणजे तुम्ही कसा अभ्यास केला किंवा तुमचा प्रवास कसा होता, तुम्ही कुठल्या अडचणीतून आला, तुम्ही कुठल्या संकटांना सामोरे गेलात, याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जे प्रोडक्टिव्ह माहिती जाणं गरजेचं होतं ती माहिती आपण वास्तवकट्टेवरती दिली आणि निश्चित या माहितीचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. आपण वास्तवकट्टेवरती आलात आणि आमच्याशी हितगुज साधलं त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.